गावाकडं कसं निवांत असते बघा. ते बघा गाई ह्या ठिकाणी बसली, या ठिकाणी ओढा वाहतोय आणि या दोन गाई दाखवतो मला बघा. सगळी दोन गाई हे आलो बा, आलो आलो या दोन गाई कशा बसल्यात निवांत बसल्यात बघा. आणि रातकिड्याचा किर 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 असा आवाज येतोय. त्या ठिकाणी मक्का लावलाय बघा मक्का. आणि तुम्हाला बघा झाडं दिसत, बघा झाडं तुम्हाला दिसत असतील थोडं अस्पष्ट. हा, चांदण्याच्या प्रकाशात नारळाचे चार टोले जंग झाडं दिसतात. मला दाखवतो एक 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 गोष्ट दाखवतो बघा. अर्णव काय करतो बाळा, काय चाललंय तुझं दाखव. तुझा दोस्त दोस्त बघा, छोकऱ्याचा दोस्त इकडे बघ. दोस्त झाले दोस्त. दोस्ताची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी. त्याचं कसं झालं की त्याची आई वारली त्या शिळी, शिळीचं मग दोन एक पाटी एक बोकड, त्यातलं बोकडसुद्धा त्याला काय खायला भेटलं ना ती वारलं. त्याचे डॉक्युमेंट टाकणार आहे मी. तर ते लहान मुलांना सगळं लळा लागला. तर तुम्हाला एक 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 वस्तू दाखवतो बघा. अहो खूप मस्त असं तुम्हाला आता त्या ठिकाणी कुत्र किंवा काय कसं कसं असतं तुम्हाला दाखवतो. कोंबड्या बिबड्या कशा डाललेल्या असतात. तर ह्या गोष्टीचा तुम्ही सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने आस्वाद घ्या. आणि गावाकडचं वातावरण असं बघा कसं तुम्हाला सांगतो बघा. एक 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 वस्तू बघा. नारळ बिळ काढलेली आहे ती. आता दोन दिवसांनी जायचं म्हणलं की हे बघा नारळ, या ठिकाणी नारळ दिसते. या ठिकाणी बघा सीताफळाचं भलं मोठं झाड आहे. सीताफळ लागलेले चांगल्या पद्धतीने बघा. सीताफळ लागलेले डोळावरून पडलेलं आहे. आणि हा मका बघा, या ठिकाणी गय आहे छोटी, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आता हे बघा राणीची आई. आपल्याकडे बघा प्रामाणिक धनगराची कुत्री नावाचं एक व्हिडिओ आहे राणीची आई. तिथं सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ देतोय मी बघा. अशा पद्धतीने आरण खाली बघ बाळा. बघा आता इथं काय रे बघा गाय आहे बघा. शेळ्या दोन मस्त पैकी शेळ्या आहेत. आणि हा वेगळा त्याला डोळे वेगळे दिसा करणार नाही वेगळे दिसत जरा. कोंबड्या कोंबड्या डालेल्या तुम्हाला दाखवतो बघा. किर 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 बघा कोंबड्या कोंबड्या अशा कोंबड्या बसल्या ती मस्त पैकी आराम केसा एकावर एक कोंबड्या. आणि ह्या ठिकाणी आपल्याला नारळ बघा किती भरून ठेवले. नारळ कुठे गेले दादा तिकडे तिकडे नारळ आहेत ना. हे बघा तुम्हाला ह्या ठिकाणी नारळ दाखवतो. नारळ बघा नारळ काढले मग असे मी भरपूर असे नारळ आहेत पाहू शकता बघा. नारळ नारळ गावाकडे बघा बरेच गोष्टी. आणि तुम्हाला एक बीडूक दाखवतो बघा. हे बघा बीडूक खाली ठेव. राणीची आई बघितली का ना कशी दिसते बघा. राणीची आई अजून काय रे बघा. तर असं बघा मस्त वातावरण आहे बघा. चंदा मामा लहानपणी चंदा मामाच्या गोष्टी बऱ्याच लोकांनी ऐकल्या असतील. झोपायच्या वेळेला मग आमची आई आमची आजी नाही वाळा नाही चंदा मामाच्या गोष्टी सांगायची बघा. त्या ठिकाणी चिंचेचं भलं मोठं झाड आहे चार ठिकाणी तुम्हाला दिसतात. आणि टणटणीचं झाड आहे बरीच झाड आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी दोरगुंज अश्वगंधा नावाचं बघा झाड तुम्हाला दाखवतो. दोरगुंज अश्वगंधा बघा अश्वन दोरगुंज ही औषधी झाड आहेत बरीच झाड आहेत औषधी या ठिकाणी लावलेली आहेत. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य टाका. मग सर्व लोकांना आनंद वाटला असेल हा व्हिडिओ बघून. तर असेच अपर महाराष्ट्राची व्लॉग या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी सांगतो. तर तुम्ही सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने आनंद घेत आहो बघा. गोटा माऊली रामकृष्ण अरे गावाकडची रात्र कशी असते. आता एक 9:30 वाजलेले आहेत आणि बघा तुम्हाला दाखवतो बघा वातावरण कसं आहे गावाकडचं. त्या ठिकाणी ऊस दिसतोय. तुम्हाला आवाज येत असेल ऐकू किर 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 असा आवाज ऐकू येत असेल बघा. रातकिड्यांचा आवाज तुम्हाला दाखवतो. किर 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 चालूच आहे रातकिड्यांची. तर अशी मजा असते बघा गावाकडे. तुम्हाला बघा दाखवतो एक 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 वस्तू दाखवतो बघा. ते गाय वगैरे कशा वाचल्या ती आनंदाचं वातावरण असतं गावाकडे ना बघा. असं किर 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 खाली जरा बघून जायला लागतं बघा. दाखवतो बघा हे बघा तुम्हाला दिसत नसतं दुसरा तुम्हाला दाखवतो बघा.